भेट तर झालीच, भेटीसाठीच आलो होतो. मागच्या 3-4 महिन्यापासून भेट नव्हती प्रत्यक्षात. अप्रत्यक्षात तर भेट आमची असतेच समजा, पण तर आज भेटीतून सगळे अनुभव त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीनं, महाराष्ट्राचे, देशाचे आणि जुने किस्से, अशा गप्पा आम्ही मारल्या. आणि येणाऱ्या काळात निश्चित संजय राऊत साहेब शिवसेना नेते म्हणून त्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक ताकदीने निश्चित एक लढा उभा आहे. नक्कीच. राजकीय अनेक काही बोली झाली असतील येणाऱ्या काळातले, महापालिका निवडणूक होईल असतील किंवा इतर देखील राजकीय भूमिका आहेत, राजकीयासंदर्भात काही बोली झाली. मला वाटतं ते काही मीडिया समोर सांगायचे नसतात, तुमची चर्चा झाली एवढं नक्की. एक तेजस ठाकरे यांना राजकारणामध्ये सक्रिय करण्यात यावं अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येते, त्याबद्दल काही पुढे होणार आहे का, काही ठरतंय का काय? नाही, मला ह्याच्यातलं काही माहिती नाही आहे, कारण अशी मागणी शिवसेनेकडून निश्चित होत असते, परंतु त्या बाबतीत तेच स्वतः निर्णय घेतील, त्याला मला वाटतं मी काही त्याच्याविषयी बोलण्याची आवश्यकता नाही. संजय राऊत साहेब बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडायला सुरुवात केलेली आहे, सत्ताधारी म्हणा त्यांनी टीका केलेली आहे. किरीट सोमय्या म्हणतात की हिशोब देणं अजून बाकी आहे, मोहित कंबोज म्हणतात की आता पुन्हा एकदा घराबाहेर पडावं लागेल, या सगळ्या टीकेकडे नेमकं कसं पाहतात? मला एक महाराष्ट्रात किंवा या देशात संजय राऊत साहेबांची प्रतिमा लढाऊ नेतृत्व म्हणून आहेच, आणि सातत्यानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं गद्दारी करून, त्यानंतर ईडीचा वापर, सीबीआयचा वापर करून केंद्र सरकार, राज्य सरकार ज्या पद्धतीनं विरोधी पक्षातील नेत्यांना आणि त्यातल्या त्यात राऊत साहेबांना त्यांनी अटक केली, न्यायालयाने अतिशय सुस्पष्टपणे अटकच बेकायदेशीर, गुन्हा तर फार लांब पण तो अटकच बेकायदेशीर आहे, मला वाटतं न्यायालयाचा हा तडाखा निश्चित या सगळ्या कारवाईला एक चांगलं उत्तर मिळालेलं आहे असं वाटतं. तुम्ही भारत जोडो यात्रेसाठी पण जात आहात, तिथे सुद्धा सामील होत आहे, आदित्य ठाकरे सुद्धा सामील होणार आहेत. हो, आदित्यजी ठाकरे साहेब आज भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत दुपारहून नांदेडमध्ये, मी सुद्धा आदित्यजी ठाकरे साहेबांसोबत जाणार आहे. या महाराष्ट्रात महाविकास आघाडी एक सातत्याने एक ताकदीनं काम करते आणि राहुल गांधीजी भारत जोडो एक चांगली संकल्पना घेऊन निघालेले त्याच्यात आज